नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। केंद्राने साखर निर्यातीचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवले आहे। यामुळे खुल्या साखर निर्यातीची शक्यता मावळली आहे। कारखान्यानुसार निर्यात कोटा 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ही अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी पीक विमा भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी 23 ऑक्टोबर रोजी सूचना देण्यात आल्या आहेत। यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारले नाही तर पीक विमा कंपनीवर कारवाई केली जाईल, असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं होतं। तसेच जनावरांमध्ये आढळणाऱ्या लंपी साथीचा सामना करण्यासाठी राज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरे आणले जात आहेत, ते रोखण्यासाठी येणाऱ्या रस्त्यावर चेक नाके उभारण्यात येतील, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यात 100% नुकसान आढळले असतानाही विमा कंपन्या 20 ते 25% इतके नुकसान दाखवून शेतकऱ्यांना अल्प मदत करत आहे, त्यामुळे विमा कंपन्यावर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा देत शासन मदत आणि पीक विमा यांचा ई पीक पाहणीशी संमत असणार नाही। तसेच झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करण्याची 72 तासाची अट काढून टाकावी, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पीएम किसानचे लाभार्थी यापुढे आधार कार्डद्वारे लाभार्थीची स्थिती तपासू शकणार नाहीत। सरकारने यात बदल केला आहे। आता तुम्हाला लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक वापरावा लागेल। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयाचा 12वा हप्ता ट्रान्सफर केला होता, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आलीच नाही। तसेच लाभार्थींची स्थिती कशाप्रकारे पाहायची ते आपण पाहूया। सर्वप्रथम pmkisan.government.in वर जा। तिथे शेतकरी कॉर्नरवर जाऊन लाभार्थी टॅबवर क्लिक करा। नवीन पृष्ठावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, त्यानंतर कॅप्चा कोड बरोबर भरा, आता सबमिटवर क्लिक करा आणि नंतर लाभार्थी यादी तुम्ही तपासू शकता। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ड्रॅगन फळांच्या लागवडीसाठी अधिक राज्य सरकारना प्रवृत्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कापणीनंतर 50 ते 55 दिवसात बेबो कॉर्न तयार करता येते। शेतकरी एका वर्षात बेबी कॉर्नची 4 पिके करू शकतात, असं सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करण्यात येत होती, याची दखल घेऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी सहाय्यक रोहिणी मोरे यांचे निलंबन करण्यात आलेले आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। सर्वसामान्याचे सरकार असल्याने नागरिकांच्या अपेक्षेपूर्तीला प्राधान्य, नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठीची निधीची कमतरता भासू देणार नाही, सर्वतोपर मदत करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिलेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। हे अपडेट आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील। तर शेतकऱ्यांना 18,000 प्रमाणे क्षेत्रनिहाय हिश्श्याचा पहिला हप्ता प्रति हेक्टरी 6,639 प्रमाणे उद्यापासून पुढील 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतील, असे कैलास पाटील यांनी म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ही अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसान या जोखमी अंतर्गत पीक विमा भरपाईसाठी विमा कंपनीकडे विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी 3,99,777 या पूर्वसूचना दाखल केलेल्या आहेत।
तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।